नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आता आपण आहोत सांगलीमध्ये. या ठिकाणी पवनाथडी जत्रेचे जे आयोजन करण्यात आलेलं आहे, या पवनाथडी जत्रेमध्ये साधारणतः 1500 पेक्षा जास्त स्टॉल आहेत. त्याचप्रमाणे महिला वसतिगृहांचे अनेक स्टॉल या ठिकाणी आहेत. ही संपूर्ण पवनाथडी जत्रा मी आपल्याला दाखवत आहे. मावळच्या गावातून बाहेर पडल्यानंतर पुढचा स्टॉल जो आहे या ठिकाणी काही विक्रेत्यांसाठी हा स्टॉल मंडप के दिलेला आहे. या ठिकाणी विविध विक्रीचे पदार्थ डिस्प्ले ठेवलेले आहेत. महिला बचत गटांना जे स्टॉल देण्यात आलेले आहेत, त्या सुरुवातीलाच खवय्ये स्टॉल या ठिकाणी आहेत. जे खवय्येंसाठी प्रसिद्ध असलेले खाद्यपदार्थ आहेत, व्हेज नॉनव्हेज, हे सर्व पदार्थ या ठिकाणी स्टॉलवर आपल्याला मिळतील. दुसऱ्या गलीत सुद्धा खाद्याचे स्टॉल आहे. महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या पवनाथडी जत्रेचा उद्घाटन सोहळ्यासाठी टेलिस्कोपच्या माध्यमातून आपण लाईव्ह आकाशातील चंद्र किंवा सूर्यमालेतील काही प्लॅनेट आहे, जसं शनी आहे, गुरु आहे आणि त्याचबरोबर शुक्र, हे प्लॅनेट आपण रात्रीच्या वेळी पाहतो म्हणजे की चांदणीच्या आकारामध्ये पाहतो आणि ते प्रत्यक्ष त्यांचा आकार कसा आहे आणि ते आपण जर लाईव्ह पाहायचं असेल तर टेलिस्कोपच्या माध्यमातून त्यांना पाहू शकतो. ठिकाणी पवनाथडी जत्रेमध्ये टेलिस्कोप बसवण्यात आलेला आहे. या टेलिस्कोपच्या माध्यमातून आपल्याला चंद्र किंवा जे मोठे मोठे ग्रह जे आहेत, जे आपल्याला रात्री चमकताना छोट्याशा ताऱ्याप्रमाणे दिसतात, हे ग्रह किंवा चंद्र बघण्यासाठी इथं टेलिस्कोपची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि इथनं आपल्याला चंद्राचं किंवा इतर जे ग्रह आहेत हे इथनं हे दाखवण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी चंद्राचं जे जवळ दर्शन आहे ते घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी या आय होलमधनं आपण संपूर्ण चंद्राचं दर्शन जवळनं घेता येऊ शकतं. आपल्याला कॅमेऱ्याचा फोकस लागत नाही आहे, हलतो आहे, त्यामुळं आपल्याला थेट मी दाखवू शकत नाही, परंतु या ठिकाणावरनं आपल्याला चंद्र बघण्यासाठी
ची जी व्यवस्था आहे ही डायरेक्ट करण्यात आलेली आहे।